पारनेर तालुक्यामधील वडजिरे येथे वडजिरी आरोग्य वर्धिनी येथे तब्बल 100 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. यावेळी मेडिकल ऑफिसर डॉक्टर मीनाक्षी हरिश्चंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली लसीकरण करण्यात आले. त्यांना आरोग्य सेविका श्रीमती ओतारी, मदतनीस रागिनी गोसावी, आशा सेविका कुसुम शेठे, सिंधू खिलारी, कांता ठुबे, प्रीती श्रीमंदिलकर, योगिता चव्हाण यांनी लसीकरणासाठी तर प्रथमेश शेठे, सुजित शेजवळ यांनी ऑनलाईन नोंदणीसाठी मदत केली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय सपकाळ उपस्थित होते. लसीकरण शांततेमध्ये झाले. वडजिरे गावामध्ये आतापर्यंत 23% लसीकरण झाले आहे. लसीकरणामध्ये भविष्यामध्ये वाढ होईल अशी माहिती डॉक्टर मीनाक्षी हरिश्चंद्रे यांनी दिली. यावेळी बोलताना काय म्हणाल्यात डॉक्टर मीनाक्षी हरिश्चंद्रे, पाहुयात बातमी विस्ताराने. 8/2021 रोजी आपल्याकडे सेकंड डोसचं नियोजन करण्यात आलेलं आहे कोविड लसीकरणाचं. तर या ठिकाणी आपल्याला आरोग्य स्टाफ त्याचप्रमाणे ग्रामपंचायतीचं सहकार्य या ठिकाणी लाभलेलं आहे. या ठिकाणी अद्यापपर्यंत 70 डोसेसचं लसीकरण होत आलेलं आहे. अजून 30 डोसेस शिल्लक आहेत. तर त्या सर्वांचं नियोजन एकदम व्यवस्थित आणि चांगल्या रीतीने या ठिकाणी झालेलं आहे. त्याचप्रमाणे जे काही आपल्याला रजिस्ट्रेशनसाठी टेक्निकल गोष्टींचा प्रॉब्लेम येत आहे तर तो आपण वेळोवेळी सॉर्ट आउट करण्याचा प्रयत्न करतो आहे. आतापर्यंत साधारणतः गावामध्ये किती टक्के लसीकरण झालं? आतापर्यंत साधारणतः गावामध्ये 23% लसीकरण होत आलेलं आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट डोस आणि सेकंड डोस यांचं एकत्रीकरण करून आपले 23% लसीकरण पूर्ण झालेले आहे. लसीकरणाचं पर्सेंटेज वाढायला हवं असं वाटतं? नक्कीच लसीकरणाचं पर्सेंटेज आपल्याकडे वाढायला हवं. त्याच पद्धतीने आपल्याला जो सुरुवातीला लसीकरणाचा साठा हा कमी प्रमाणात होता तर तो आता आपल्याला चांगल्या प्रमाणे मिळत आहे. तर याचं आपण नियोजन करून लसीकरणाचं पर्सेंटेज हे वाढवण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करणार आहोत. एकंदरीत दिवसभराचा कार्यक्रम कशा पद्धतीने झाला? दिवसभराचा कार्यक्रम हा अत्यंत सुरळीत आणि व्यवस्थित पद्धतीने पार पाडण्यात आलेला आहे. कुठल्याही पद्धतीचा या ठिकाणी गोंधळ नाही आहे, गदारोळ नाही आहे. लोकांनी आपल्याला चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिलेला आहे या ठिकाणी आणि शांततेत लसीकरण आतापर्यंत आपलं सुरळीत झालेलं आहे. बातमी प्रतिनिधी महेश शिंगोटे, मायभूमी न्यूज, वडजिरे. मायभूमी न्यूज, आवाज जनमनाचा, या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.